श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचंडी प्रार्थना करते खूप प्रयत्न करूनही जर आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर हा एक वास्तू उपाय आहे की तो हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात झोपताना यापैकी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे या गोष्टींमुळे आश्चर्यकारक सकारात्मकता येईल आणि ज्यामुळे तुमच्या जीवनाची आर्थिक स्थिती सुधारेल तर या कोणत्या गोष्टी आपल्याला आहेत की ज्या आपल्याला रात्री उशीखाली ठेवायच्या आहेत आणि कोणती गोष्ट ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पहिली गोष्ट म्हणजे लसूण लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवून झोपण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो मानसिक अस्वस्थता दूर हो करण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी उशीखाली लसणाची पाकळी ठेवून झोपावे दुसरं म्हणजे तुळशीची पानं तुळशीची पानं उशीखाली ठेवून झोपल्यामुळे सौभाग्य प्राप्त होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते झोपताना तुळशीची पानं उशीखाली ठेवल्यामुळे आयुष्यात चांगले क्षण येऊ लागतात तिसरं म्हणजे मोरपंख झोपताना उशीखाली मोरपंख ठेवल्यामुळे पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात जर तुम्ही सतत पैसे कमी झाल्यामुळे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्चामुळे त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या सर्व पैशांसंबंधित समस्या दूर करतील करेल चौथं म्हणजे एक रुपयाचं नाणं जर तुम्ही आजारी किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर झोपताना एक रुपयाचं नाणं उशीखाली ठेवा यामुळे आजारांपासून आराम मिळतो यासोबतच पैशांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्याही या उपायामुळे दूर होतील पाचवं म्हणजे हळकुंड झोपताना उशीखाली एक हळकुंड ठेवा त्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण होऊ लागतील त्याचबरोबर नोकरी व्यवसायात येणाऱ्या अडचणीही दूर होतील ज्यांना नोकरी न मिळाल्यामुळे सतत चिंता असते त्यांनी हा उपाय अवश्य करून बघावा तुम्हीसुद्धा झोपताना उशीखाली तुम्हाला जी काही समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवून बघा आणि आठ दिवसातच फरक अनुभवाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद